नमस्कार, मी डॉक्टर वैशाली चौधरी MD गायनॅक आणि PhD इन्फर्टिलिटीमध्ये शिक्षण घेऊन मी गेली 29 वर्ष अंकुर फर्टिलिटी सेंटर आणि Cloud9 हॉस्पिटल पुणे येथे कार्यरत आहे. आज मी एका मुद्दामून एका सेन्सिटिव्ह विषयावरती बोलणार आहे आणि तो विषय आहे की तुम्ही जर अविवाहित आहात आणि तरीही जर तुम्ही प्रेग्नंट झाला असाल तर पुढे काय करायचं. बऱ्याच वेळा माझ्या OPD मध्ये अशी एखादी मुलगी येते की जी अनफॉर्च्युनेटली गर्भवती झालेली असते परंतु तिचं लग्न झालेलं नसतं आणि तिला तो गर्भ नको असतो. तर अबॉर्शन करण्याकरता, गर्भपात करण्याकरता ती माझ्याकडे येते. खूप वेळेला अशा मुली घाबरल्यामुळे किंवा घरच्यांची भीती वाटल्यामुळे किंवा लाज वाटल्यामुळे खूप वेळा ही गोष्ट लपवूनही ठेवतात आणि लपवून ठेवल्यामुळे मग पुढे 3-4-5 महिन्यामध्ये ही गोष्ट उघडकीस येते. मला एक अगदी आठवते ती पेशंट की जिला असेच प्रेग्नन्सी राहिली होती, तिने कोणालाही सांगितली नाही आणि अनफॉर्च्युनेटली तिची जी प्रेग्नन्सी होती ती गर्भ पिशवीत नसून गर्भ नलिकेत होती. त्याला आपण एक्टॉपिक प्रेग्नन्सी म्हणतो. तर ती नलिका त्या गर्भाला वाढवू शकली नाही कारण नलिकेतला गर्भ वाढू शकत नाही आणि मग ती नलिका फुटली, पोटातच फुटली आणि अत्यंत खूप रक्तस्राव झाला आणि ती मुलगी इतकी सिरियस झाली की तिला उचलून आणण्यात आलं हॉस्पिटलमध्ये. अगदी शॉकमध्ये होती, तिचं खूप इमर्जन्सी सर्जरी करावी लागली. ती वाचली पण केवळ घाबरून तिने लपवून ठेवल्यामुळे तिच्यावरती ही वेळ आली. तर माझं सर्व मुलींना हे अगदी सांगणं आहे की चुकून प्रेग्नन्सी झाली तर त्याच्याबद्दल फार घाबरण्याचे काही कारण नाही आहे. गायनेकोलॉजिस्ट हे विदाऊट जजमेंट्स तुम्हाला मदत करण्यासाठी असतात. जर तुमचा गर्भ 7 आठवड्याच्या आतला असेल तर गोळ्यांनी हा गर्भपात आपण करवू शकतो आणि 7 आठवड्यापेक्षा जास्ती असेल तर आपल्याला क्युरेटिंग ही शस्त्रक्रिया करावी लागते पण ती डे केअरमध्ये होत असते. शासनाने मान्यता दिलेले सेंटर्स असतात की जिथे हे गर्भपात अगदी सुखरूप पद्धतीने होऊ शकतात. परंतु इकडे तिकडे मेडिकलच्या शॉपमध्ये किंवा इकडे तिकडे जाण्याच्या ऐवजी जर डॉक्टरांचा सल्ला घेतला तर या प्रॉब्लेममधून तुमची अगदी सेफली सुटका होऊ शकते. आणि अगदी आग्रहाचं सांगणं असं की सेक्शुअल लाईफमध्ये ॲक्टिव्ह असणं ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम नाही आहे पण कॉन्ट्रासेप्शन घेऊन जर त्याची वेळेत जर काळजी घेतली तर प्रेग्नन्सी होणारच नाही आणि सेफ सेक्स प्रॅक्टिस तुम्ही करू शकता. तर अशा रीतीने गायनेकोलॉजिस्टचा जर तुम्ही सल्ला घेतला तर ह्या प्रॉब्लेममधून तुम्हाला निश्चितच अगदी तुमची छानपैकी हे तुम्हाला मार्गदर्शन मिळून तुमचा हा प्रॉब्लेम सॉल्व करण्यात येऊ शकतो. आणि पालकांनासुद्धा घाबरण्याची गरज नाही आहे. आपण आपल्या एल्डर्सला, आपल्या घरच्या लोकांशी आपले प्रॉब्लेम्स शेअर केले तर त्यातनं सेफ मार्ग आपल्याला मिळू शकतो. याच्याचबद्दल किंवा अशा कुठल्याही प्रॉब्लेम्सबद्दल जर तुम्हाला आमच्याशी बोलायचं असेल तर इथे नमूद केलेल्या नंबरला तुम्ही संपर्क करू शकता किंवा आमच्या वेबसाईटला पण व्हिजिट करून www.wanttogetpregnant.in ला संपर्क करू शकता. तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन नक्की मिळेल. थँक्यू.